तू फाटले इलेक्शन इंडिपेंडेंट कॉन्टेस्ट केला नाही हे फावटी तू एम जीन प्रवेश करून इलेक्शनाक फुडयता कसो रिस्पॉन्स आनी किदें कमी पडटलें पळय लास्टाक कितें इंडिपेंडंट आसून सुद्दां लोकांचो विश्वासय घातलो म्हणून इतली वोटींग वोट बँक इतली वोट्स म्हाका पडले 2300 वोट्स पडले सो इंडिपेंडंट आसून जेन्ना इतली पडटात विदाउट एनी पार्टी सिंबॉल तर म्हाका दिसता आतां सिंबॉल पार्टी एम जी पार्टी ही मुळाची मांद्रेम कॉन्स्टिट्युएंसीतली पेडण्या तालुक्यांतली आनी ही माती आसा ती एम जी पार्टीची सो म्हाका दिसता आतां जो रिस्पॉन्स मेळ्ळा त्या हिसपान सगळे ऑलमोस्ट सिनियर सिटिझन्स आसात ते त्या दिसा प्रवेशा वखदां सुद्दां तुमी पळयले आसतले सिनियर सिटिझन चड आसले आनी वयता ते एप्रोच करता ते तेंचे एक काळजांतल्यान एक सपोर्ट कसो म्हटल्यार आमचो पयलींचे भाऊसाहेब बांदोडकराची याद काडटात ते शिवाची शिव आमचो शिव पयलीं हेच प्रचार असो चलतालो इवन कॅथलीक कम्युनिटी सुद्दां हांव कसले कसले फंक्शनां वयतात ते सुद्दां म्हणटात की आमी पयलीं शिवाचेच म्हणून सो जाता तितलो रिस्पॉन्स वाडत आसा आनी म्हाका सपोर्टूय लोकांचो चडांत चड मेळत आसा फाटल्या इलेक्शनाक खंय कमी पडलें कित्याक फाटल्या इलेक्शनाक कितें जालें म्हाका स म्हयने टायम गावलो आनी स म्हयन्यान म्हाका बूथ संघटना ही बांदपाक मेळोंक ना आनी जे सपोर्टर्स वेलविशर्स आसात तेंच्यांनी फ्रीली काम करून इलेक्शनाक कॅम्पेनींग केलें सो ताका लागून आतां कशें आसा आतां पार्टी येयल्या कारणान संघटना बांदपाक आमी सुरवात केल्ली आसा आनी ताका लागून कामूय बरें जोरान चाललेलें आसा आनी फाटल्या इलेक्शनाक पळयता तेन्ना स्ट्रेट फायट दिसताली आनी हे इलेक्शनाक खुबशे उमेदवार दिसतले तेन्ना तुमी कशें मॅनेज पळय म्हाका तेजे कांय इफेक्ट जायना कित्याक म्हाजी वोट बँक आसा प्लस आतां पार्टी सिंबॉल म्हणून जे पार्टी एम जी पार्टी म्हणून जे जॉयंट जातात थोडे काही बीजेपी ओल्ड बीजेपी मेंबर्स बीन आसात ते रागेल्ले आसात ते चडांत चड जॉयंट जावपाचे आसात काँग्रेसचे कोण कोण जॉयंट जातात आनी सो खुबशे लोक जॉयंट जावपाक हे करीत आसात एप्रोच करीत आसात सो म्हाका दिसना म्हाका कितें इफेक्ट जातलो तो पूण बाकीचे ओपोनंट आसा तेंचे वोट बॅक स्प्लीट जातली आतां झेडपी इलेक्शन लागीं पावलां म्हणजे झेडपी इलेक्शन तुजे कँडिडेट दोगूय आसतले आमच्या पेडण्या तालुक्यान कशें आसा एंटायर पेडण्या तालुक्यान चार कॉन्स्टिट्युएंसी आसा चारांतल्यान आमी तीन घातलेले आसात आनी एका कडेन घालूंक ना एका कडेन आमी अजून पर्यंत फायनल करूंक ना कोणाक सपोर्ट करपाचो तो सो रायट टायमाचेर आमी लास्ट मोमेंटाचेर सपोर्ट करतले पार्टी जे पार्टी डिसिजन सांगतले आमकां कोणाक सपोर्ट करता तेचेर डिसिजन घेतले सिच्युएशन अशें आसा की ओल्ड बीजेपी आनी नवीन बीजेपी असो फरक आसा त्या ओल्ड बीजेपी अजून पर्यंत बीजेपी बरोबर दिसना आतां लेटेस्ट ते तुमच्या बरोबर आसले काय कितें डेफिनेटली जे जशे ते एप्रोच करतात त्या हिसपान ओल्ड बीजेपी ही रागार जाल्लीच आसा न्यू बीजेपी जे इम्पोर्ट केल्यात ते सो ताका लागून ओल्ड बीजेपी आसात ते सद्या तेंच्या वांगडा ना लास्ट टायमूय ते सायलंट रावले पूण पार्टी सिंबॉल म्हणून ते गेले वोटींग केली तेंच्यांनी पूण तांकां आतां कळोंक चुकलां की हे न्यू बीजेपी जे जाला आनी जो इंडप जाला न्यू एम एल ए बीजेपीचो मांद्रे मतदारसंघात ताका तेंचो सपोर्ट कोणाचो ना ते ओल्ड बीजेपी ताका सपोर्ट करनात ताका डेफिनेटली ते सगळे हांगा एम जी पार्टी म्हणून सपोर्ट करतात लास्ट टायम तुमचे कडेन तुमी इंडिपेंडन्स रावताले आनी मोगोचो सिंबॉल नाशिल्लो तुमचे कडेन क्रिश्चन कम्युनिटी जे क्रिश्चन भाव आसा हे मोठ्या प्रमाणात तुमच्या बरोबर दिसताले ह्या फावटी एम जी बरोबर हे सगळे क्रिश्चन भाव तुमचे कडेन आसले म्हाका दिसता तुमी पयले आसतले प्रवेश करताना इवन चर्चीचे काही फादर सुद्दां येयलेले विश करपाक म्हाका आनी आमचे मांद्रे मतदार मांद्रे पंचायतीचे सरपंच सुद्दां आसात ते कॅथलीक आसात आनी तेंचे तेंच्यांनी प्रवेश केल्लो आसा आनी कॅथलीक कम्युनिटी ही जीत म्हणून पळयता लास्ट टायम सुद्दां कॅथलीक कम्युनिटी म्हाज्या वांगडा रावलेली जीत आरोग्य म्हणून रावलेली आनी आतांय तेंच्यांनी तेंय सांगलां आमी तुका व्यक्ती म्हणून पळयतात आनी व्यक्ती म्हणून आमी काम करतात कित्याक हांव तांकां दिसता की हांव फुडें तेंचे कितें प्रोब्लम इश्यूज आसा ते हांव सॉल्व करतलो म्हणून स्टेट लेवलीचेर बीजेपी आनी एम जी पीची युती जावपाची शक्यता आसा आनी जर जाली जाल्यार तुमी खंय आसता पळय जे पार्टी डिसिजन डिफरंट आसा सेंट्रल कमिटी आपले डिसिजन घेतले पूण काही आमच्या गोष्टी डिस्कस जावनूच म्हाजो प्रवेश जाल्लो आसा सो म्हाका दिसना हेतून एलायन्साचे कितें जालें आनी जर एलायन्साचे हे 100% डेफिनेटली हांव शुअर सांगता की मांद्रे मतदारसंघ आनी पेडणे मतदारसंघ ह्यो एम जीकूच आसतलो आनी एम जी कंटेस्ट करतली कितें जालें तरी एम जीचेर कंटेस्ट लास्ट विचारता झेडपी इलेक्शनांतले तुका फुडल्या इलेक्शनान सेमी फायनल अशें दिसता सेमी फायनल तुका रिजल्टूच कळटलो लास्टाक कितें जातलें तें तिनूय म्हाजे आमचे इन्फेक्शना प्रमाणे तिनूय कॉन्स्टिट्युएंसी आमचे एम जी सीट्स येतात
आणि त्या सायडीन आम्ही कोणाक सपोर्ट करतात ते तो येतलो. आमच्या वोटिंग याच्यावर सगळे डिपेंड हा. आणि फुडले अपकमिंग 2022 इलेक्शन हा ते झेडपी इलेक्शनचं बेस असतं. तुम्ही एमजी एंट्री मानलेली असा आणि आता तुमची बूथ यंत्रणा अशा पद्धतीने चालू असा की अजून करतले सुरुवात? आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आहे. बूथ कमिटीज काढपाचे स्टार्ट केले. आता बिगिनात आम्ही झेडपी जाऊन ब्लॉक कमिटी काढपाचे आहात. जो ब्लॉक अध्यक्ष डिक्लेअर जातो ऑलरेडी आमचे कोर कमिटी आहे त्यांचे डिस्कशन झाले आहे. सो राईट टायमाचे आम्ही बाय जनवरी फिफ्थ याच्या बद्दल फर्स्ट वीक ऑफ जनवरीचे आम्ही डिक्लेअर करतो सगळे कमिटीज आणि बूथ कमिटीज सगळे.